बार चंद्रकांत हांडोरी की पराजय से आहत कांग्रेस के प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजभिये ने पद से इस्तीफा दिया है। उन्होंने कहा कि हांडोरी की पार्टी के वरिष्ठ नेताओं की सहमति से उम्मीदवार बनाया गया था, उन्हें मतदान नहीं करने वाले कांग्रेस विधायकों पर अनुशासनहीनता की कार्यवाही होनी चाहिए। बुधवार को पत्रकार वार्ता में गजभिये बोल रहे थे। विधान परिषद में चंद्रकांत हांडोरे व भाई जगताप को उम्मीदवार बनाया गया था। कांग्रेस के पास 44 विधायक हैं। चुनाव जीतने के लिए 26 मतों का कोटा तय था। हांडोरे पहली पसंद के उम्मीदवार थे, इसलिए पहले चरण में ही वे चुनाव जीत जाते, लेकिन उन्हें केवल 22 मत मिले। कुल मत भाई जगताप को मिले, दूसरी पसंद के एक भी मत हांडोरे को नहीं मिले। 7 विधायकों ने पार्टी उम्मीदवार को मतदान नहीं किया। इससे साफ है कि कांग्रेस का नियोजन कैसा है। हांडोरे की पराजय के जिम्मेदार पार्टी पदाधिकारियों को लेना चाहिए। गजभिये ने बताया कि उन्होंने प्रदेश अध्यक्ष को इस्तीफा पत्र भेजा है, साथ ही इस संबंध में फोन पर भी चर्चा की है। 44 एकर जागा ही अंबाझरीच्या काठावर जे अंबाझरी उद्यान आहे या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने महानगरपालिकेला हस्तांतरित केली होती आजपासून जवळपास 50-55 वर्षापूर्वी। बाबासाहेबांचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर नागपूर महानगरपालिकेला जेव्हा त्याची माहिती मिळाली तर त्यांनी, कारण नागपूर महानगरपालिकेने सुरुवातीला बाबासाहेब हयात असताना त्यांचा सत्कार घेतला होता आणि त्यांचं जेव्हा 6 तारखेला महापरिनिर्वाण झालं त्याच्यानंतर त्यांनी महापालिकेने ठराव पास केला की बाबासाहेबांच्या नावाने एक स्मारक आपण नागपूरमध्ये करूया। त्याप्रमाणे त्यांनी शासनाकडे मागणी केली आणि त्या मागणीनुसार शासनाने 44 एकर जागा नागपूर महानगरपालिकेला दिली होती। त्यापैकी 24 एकर जागा ही स्मारकासाठी आणि 20 एकर जागा उद्यानासाठी दिली होती। आता 2 दिवसापूर्वी ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री चंद्रकांत हांडोरे हे देखील 2 उमेदवारापैकी 1 उमेदवार होते, तर बाकी सर्व उमेदवारांचा विजय झाला आणि चंद्रकांत हांडोरे हे 1 नंबरचे उमेदवार होते। म्हणजे पक्षाध्यक्षांचे असे आदेश होते की सर्व मतदारांनी, काँग्रेसच्या सर्व मतदारांनी 1 नंबरचं पसंतीक्रम चंद्रकांत हांडोरे साहेबांना द्यायचं आहे। त्यांना 29चा कोटा देण्यात आला होता, त्यांना 22 मतं मिळाले, म्हणजे 7 लोकांनी त्यांना पहिल्या नंबरचं पसंतीक्रमाचं मत दिलेलं नाही आणि त्याच्यामुळे त्यांचा पराभव झाला।